स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511। जगभरात नवरात्र उत्सव दसऱ्याच्या मुहूर्तावर संपला। दरम्यान काहींनी काल देवीच्या मूर्तीचं पूजन करत विसर्जन केलं। दरम्यान नवरात्र उत्सवात रंगलेला खेळ परिसरात नवचैतन्य निर्माण करून गेला। नेरळ शहरातील जुनी बाजारपेठेतील राहणारे माधवानी ठक्कर कुटुंब 120 वर्षापूर्वी सुरू केलेली एक परंपरा आजही जोपासत असल्याचं या निमित्तानं समोर आलंय। खऱ्या अर्थानं संतान प्राप्तीसाठी दीप प्रज्वलित करून खेळला जाणारा गरबा खेळ आजही त्याच उत्साहात आणि जल्लोषात पारंपरिक पद्धतीनं खेळला जातोय आणि मनोभावे देवाला पूजलं जातंय। नवरात्र उत्सवात सगळीकडे 9 दिवस एक नवं चैतन्य निर्माण झालेलं असतं। हातात दांडिया आणि गाण्याच्या तालावर पायांचा मागे पुढे पडत असलेला ठेका, यामुळे एक उत्साह तरुणांमध्ये पाहायला मिळतो। नेरळ शहरातील अशीच एक परंपरा या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सुरू झालीय। त्या परंपरेला आज 120 वर्ष पूर्ण होत आली आहेत। स्वर्गीय भोजराज केशवजी माधवानी ठक्कर यांनी संतान प्राप्तीसाठी देवी अंबे मातेकडे नवस केला होता। संतान प्राप्तीनंतर नवसाच्या इसवी सन 1905 पासून ठक्कर कुटुंबानं गरबा प्रज्वलित करून जुनी बाजारपेठ नेरळ येथे नवरात्र उत्सवाची स्थापना करत उत्सव साजरा केला। तेव्हापासून संतान प्राप्तीसाठी केलेला नवस पूर्ण होतो अशी प्रचिती येथे नागरिकांना नवस केल्यानंतर येते। आजही नवरात्र उत्सव ठक्कर कुटुंबांच्या वारसांमार्फत अखंडपणे सुरू ठेवण्यात आलाय। या उत्सवात नेरळ शहरातील प्रतिष्ठित नागरिक भेट देत असतात, त्यांचं स्वागत देखील करण्यात येतं, तर सर्व धर्मीय येथे सामील होत असल्याचं चित्र आहे। नुकताच 9 दिवस पार पडलेल्या या उत्सवात 87 चिमुकल्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली। पारंपरिक वेशभूषा प्रदान करून आलेल्या या चिमुकल्या सर्वांचं लक्ष वेधून घेत होते। या चिमुकल्यांची पूजा अर्चा करत ओटी भरण्यात आली, तर त्यांना गिफ्ट देखील देण्यात आलं। दांडिया खेळात ज्येष्ठ नागरिकांपासून तरुण सहभागी होते। नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज या अष्टमीच्या दिवशी मला जेव्हा ऑफिसला या ठिकाणी तुमचं निमंत्रण आलं, तर मी आवर्जून सांगितलं की सर्व कामं बाजूला टाकून आज मी या आरतीला इथे उपस्थित राहीलच म्हणून, कारण की मागच्या वर्षी या आरतीचा मी लाभ घेतला होता। अशा प्रकारची आगळीवेगळी आरती आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत असते गेली 120 वर्ष। कुठलाही खंड न पडता या ठिकाणी हा नवरात्र उत्सव साजरा होतो। खरोखरच संपूर्ण समाजाचं या ठिकाणी कौतुक करू शकतो की एक दिलाने एकजुटीने सर्व समाज एकत्र येऊन आज या ठिकाणी 120 वर्ष हा उत्सव साजरा करतो आहे। आणि या उत्सवासाठी आमदार साहेबांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा तुम्हाला ठिकाणी देऊ इच्छितो। आणि आता हे 2-3-5 वर्ष तर यायला जमलं नाही साहेबांना, पण पुढच्या वर्षी नक्की मी स्वतःच आधारा धरून साहेबांना घेऊन येईन अशा ठिकाणी तुम्हाला माहिती देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।